आमदार अब्दुल सत्तार यांच्या 1 जानेवारी रोजी असणाऱ्या वाढदिवसाच्या निमित्तानं राबविण्यात येत असलेल्या सामाजिक उपक्रमांतर्गत शुक्रवार रोजी सिल्लोड येथे आयोजित नेत्र तपासणी शिबिरामध्ये 207 रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली. सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मोफत सर्व रुग्णदान शिबिर, उपचार, नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. शुक्रवार दिनांक 27 डिसेंबर रोजी शहरातील उपजिल्हा रुग्णालय येथे नेत्र तपासणीच्या पहिल्याच दिवशी 207 रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली. तपासणी अंती 50 जणांवर नेत्र शस्त्रक्रिया होणार असल्यानं त्यांना शस्त्रक्रियेसाठी औरंगाबाद येथे पाठविण्यात आलंय. सध्या थंडीचे दिवस असल्यानं आमदार अब्दुल सत्तार मित्रमंडळाच्या वतीनं नेत्र शस्त्रक्रिया होणाऱ्या रुग्णांना उपनगर अध्यक्ष अब्दुल समीर यांच्या हस्ते ब्लँकेटचं वाटपही करण्यात आलं. पहिल्याच दिवशी या शिबिरात रुग्णांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. हे शिबिर 4 जानेवारीपर्यंत चालणार असून 31 डिसेंबर आणि 3 जानेवारी रोजी सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये नेत्र तपासणी करण्यात येणार तर 28 डिसेंबर व 1 आणि 4 जानेवारी रोजी नेत्र शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. नेत्र शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना आमदार अब्दुल सत्तार मित्रमंडळाच्या वतीनं ब्लँकेट, चष्मे, औषधी, वाहन व्यवस्था, जेवण देण्यात येणार आहे अशी माहिती देत या शिबिराचा गरजूंनी लाभ घ्यावा असं आवाहन यावेळी उपनगर अध्यक्ष अब्दुल समीर यांनी केलं आहे. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बी एन मोरे, नेत्र चिकित्सक अधिकारी डॉक्टर अरुणकुमार आराग, डॉक्टर एम ई विस्पुते, नगरसेवक विठ्ठल सपकाळ, राजू गौर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुदर्शन अग्रवाल, शिवसेना शहर प्रमुख मच्छिंद्र धाडगे, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य हाजी मोहम्मद हनीफ, सिल्लोड शेतकरी सोसायटीचे चेअरमन राजेंद्र बनसोड, युवासेना शहराध्यक्ष शिवा टोंपे, विनोद भोजबानी, संजय मुरकुटे यांच्यासह बापू देशमुख, पंजाबराव चव्हाण, राजेश्वर आरखे, जीवन सोनवणे आदीही उपस्थित होते. वृत्तप्रतिनिधी वृत्तदर्शन. वृत्तप्रतिनिधी संतोष लहाणे, वृत्तदर्शन.